सन 2020 से विधानसभा विधेयक क्रमांक 33। अध्यक्ष महोदय, सन 2020 से विधानसभा विधेयक क्रमांक 34 33 प्रस्ताव असा आहे की सन 33 दादांनी मांडलं असेल तर माझा त्याला विरोध आहे, माझी हरकत आहे त्याच्यावर। 33 मांडण्यावर माझी हरकत आहे। महोदय, सन 2020 चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 महाराष्ट्र ग्राम पंचायत सुधारणा विधेयक 2020 मांडण्यात मला सभागृहाची अनुमती मिळावी। हे जे काही विधेयक क्रमांक 33 आहे, खरं म्हणजे पंचायत राज पद्धतीचा मुद्दा पाडणारा विधेयक आहे, पण आता त्याच्या मेरिटवर मी बोलणार नाही। अध्यक्ष महोदय, या स्टेजला माझी हरकत एवढीच आहे, ज्यावेळी अशा प्रकारचा अध्यादेश आपण काढला, हा अध्यादेश चॅलेंज झाला, नागपूर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, नागपूर खंडपीठाने, औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली, मुंबई खंडपीठाने स्थगिती दिली, त्यानंतर सरकारच्या विनंतीवर तिन्ही याचिका एकत्रित करून मुंबईमध्ये मांडण्यात आल्या। या याचिकेमध्ये स्वतः महाराष्ट्राचे महाअधिवक्ता यांनी सरकारच्या वतीनं ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि त्यात त्यांनी स्पष्ट केलं, कारण याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे अध्यक्ष महोदय, की कुठलीही व्यक्ती याच्यात जे अध्यक्ष महोदय राज्य शासनाला राजपत्रातील अधिसूचनेद्वारे पंचायतीचा प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करता येईल, या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने देखील आक्षेप घेतला। आणि योग्य व्यक्ती म्हणजे काय, कारण संविधानाने अध्यक्ष महोदय या संदर्भात अतिशय स्पष्ट भूमिका सांगितली आहे की लोकसेवक असला पाहिजे, जो निवडून येतो तो लोकसेवक आहे, जो आमचा कर्मचारी आहे तो लोकसेवक आहे, पण कुठली व्यक्ती लोकसेवक होत नाही, आणि म्हणून या विषयावर अतिशय स्पष्टपणे महाअधिवक्त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, या चार कॅटेगरीच्या व्यतिरिक्त आम्ही नेमणार नाही। आणि कोर्टाने त्यांना मुभा दिली की चारच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सरकारी कर्मचारी एखादा नेमायचा असेल तर तो तुम्हाला नेमता येईल, आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी महाअधिवक्त्यांच्या या आश्वासनानंतर पुन्हा जुनेच सरपंच त्या ठिकाणी ठेवावे की नाही याच्यावर त्याची सुनावणी 14 झाली। त्या दिवशी पुन्हा मेरिटवर सगळी सुनावणी झाल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की महाअधिवक्त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवून त्याची अंतिम सुनावणी आम्ही 7 तारखेला करू। म्हणजे आता कोणी प्रशासक हा तर विषय संपवलेला आहे, आज जी सुनावणी फक्त होणार आहे ती सुनावणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी जुने जे सरपंच आहेत त्यांनाच प्रशासक म्हणून नेमता येईल की नाही या संदर्भात होणार आहे। अशा परिस्थितीमध्ये जे मॅटर सबज्युडिस आहे, ज्याच्यावर स्वतः महाअधिवक्त्यांनी एक आपला ॲफिडेव्हिट दाखल केलाय, अशा परिस्थितीमध्ये असं विसंगत विधेयक या ठिकाणी आणणं योग्य नाही आहे, आणि म्हणून माझी विनंती आहे, काय घाई आहे, तुम्हाला अध्यादेश काढता येतो, आज जर कोर्टामध्ये केस आहे आज, आणि या विधेयकात तर आपण जी काही योग्य व्यक्ती म्हटले त्याच्यावर हायकोर्टाचा निर्णय ऑलरेडी झालाय, तुम्ही स्वतः मान्य केलं आहे त्या ठिकाणी, त्यामुळे हे सुधारित स्वरूपात आणलं पाहिजे। आणि तुम्ही जे माननीय उच्च न्यायालयात ॲफिडेव्हिट दाखल केलंय की या कॅटेगरीज प्रशासक म्हणून आम्ही नेमू, त्याच्या सहित हे विधेयक आलं पाहिजे अध्यक्ष महोदय, अन्यथा न्यायालयाचा अवमान होईल आणि या ठिकाणी न्यायालयाचा अवमान होऊ नये या दृष्टीनं हे विधेयक आज मांडण्यात येऊ नये असं माझा आग्रह आहे। सन्माननीय माहिती न घेता हे आत्ताचं वक्तव्य केलेलं आहे, कारण कुठल्याही कोर्टात याला आपण जे बिल आणलेलं आहे 1959 कलम 35(3) ला आपण आणलेलं आहे, त्यामध्ये जे प्रोव्हिजन आहे फक्त ते जे कलम होतं ते 5 वर्षाच्या आत काय करावं याविषयी होतं, किंवा सगळ्यांनी राजीनामे दिले तर प्रशासक नेमता येईल, किंवा भ्रष्ट एखादी बॉडीने काम केलं तर तिथं प्रशासक नेमता येईल, परंतु 5 वर्षानंतर काय करावं याची तरतूद कुठेही ग्रामपंचायत ॲक्टमध्ये नव्हती। उलट आपल्या केंद्र सरकारने घटना ज्यावेळी दुरुस्ती केली त्यामध्ये 5 वर्षापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
मुदती वाढवता येणार नाहीत, त्यांना जसं विधानसभा आणि लोकसभेप्रमाणे त्यांच्या निवडणुकात घेतल्या पाहिजे असं त्या घटनेमध्ये तरतूद केली होती. आता जे सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी मागे जिल्हा परिषदेच्या ज्या मुदती वाढवल्या त्या त्यांना बेकायदेशीर ठरले त्याला माहिती असेल. तर मी अध्यक्ष महोदय, आत्ताचा जो आमचा कायदा आहे 5 वर्षानंतर जो 1959 जे केले तेच आहे, सुटेबल पर्सन त्याच वेळेची तरतूद आहे. फक्त 5 वर्षानंतर असं कुणालाही वाटलं नव्हतं की या जगामध्ये 210 राष्ट्रांमध्ये कोणासारखं संकट येणार आहे, निवडणूक आयोगाला निवडणुकाच घेता येणार नाहीत, अशी एक विशिष्ट परिस्थिती इथं निर्माण झाली आणि म्हणून आपण हा कायदा आणतोय. आत्ता जे सन्मान्य विरोधी नेते म्हणतायत ते अंमलबजावणीचा प्रश्न आहे, वैधतेबद्दल कुठेही चॅलेंज नाही. उलट मागे एकदा असाच त्यांनी सहकार, आज तो कायदा आहे 13वा नंबरचं विधेयक, त्यावेळी मी सर्वोच्च न्यायालयाने आणला होता की पूर्वलक्षी प्रभावाने त्यांनी काही कायदा आणला होता आणि मी म्हटलं सर्वोच्च न्यायालयाचं स्टे आहे. त्यावेळेस चंद्रकांत दादा आणि सुभाष देशमुख म्हणाले तिथलं काम वेगळं आमचं काम वेगळं, म्हणजे इथं तर स्थगिती नाही. त्यामुळं हा 5 वर्षानंतर काय करावं याच्याविषयी आहे. आणि जे कोर्टाने सांगितले बाबा खाजगी नमुने सुटेबल पर्सन त्याच वेळेची तरतूद आहे, नवीन काय केलेलं नाही. सरकार नेमू शकतं परंतु आपण आमच्याच मंत्री महोदय अनेक आमदारांचा विरोध आहे, 10-20 लोक आहेत कशाला नेमता, म्हणजे तो विषय नाही. परंतु आता मला सांगा राज्यपालाला नेमतोय का नाही, आपण काय जाहिरात देतोय मुलाखती घेतोय, केंद्र सरकारला वाटलं की राज्यपाल युनिट सुटेबल पर्सन काय तिथं काय जाहिराती बघितल्या जातात, काय मेरिट बघितलं जाते, काय मुलाखती होतात, काय अर्ज मागवले जातात. आणि म्हणून सुटेबल पर्सन म्हणजे जो पात्र आहे ज्याला शिक्षा झालेली नाही त्याला तो ह्याच्यात बसतो तो. परंतु तरी सुद्धा आज आम्ही मानसिकतेत नाही, फक्त कोण नेमावा हे तर हे चॅलेंज करत आहे. केव्हाच तयार होईल राज्यात हे जर बिल आज आपण केलं नाही तर, कारण 5 वर्षानंतर काय करावं ही कायद्यात दुरुस्ती नाही, ही आज आपण करतोय. 60 वर्षामध्ये ही परिस्थिती आलेली नव्हती, आज आलेली आहे. तर मी सन्मान्य विरोधी पक्ष नेत्याला सांगतो, आज आम्ही तिथं कोर्टात सांगितलंय की आम्ही तुमचा निर्णय होतो, म्हणजे आम्ही कोणी सरकारी खाजगी नेमणार नाही. आपण आज जो जो 4000 ग्रामपंचायत सरकारी नेमलेले आहेत, परंतु परिस्थिती काय झाली सांगतो विरोधी पक्ष तुम्हाला, एकेकाला 5-5 4 दिलेत या 9-9. आणि या कोरोना काळामध्ये ज्या ग्राम समित्या उद्ध्वस्त झाल्या, बरं आता त्याला मदत वाढ, सरपंचाला सुधीर मुनगंटीवार साहेब एकदा म्हणा, मला 3-4 वेळा त्यांनी विनंती केली होती की हाय या बॉडीलाच का आपण देत नाही मदत वाढ, कारण आपण सहकारी संस्थेमध्ये हाय त्याच बॉडीला मदत वाढ दिली, आपण सगळ्यांना मदत ह्याला का देऊ शकलो नाही. तर 2005 अशा एकदा 300 ग्रामपंचायतीला मदत वाढ दिली, त्याला उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ही मदत वाढ देता येणार नाही, मागच्या दाराने त्याला आणता येणार नाही. स्टेट गव्हर्नमेंट अँड विल नॉट अपॉइंट एनी प्रायव्हेट पर्सन ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर ॲड ऑन द ग्राम पंचायत फुल टर्म द ऑलरेडी एक्सपायरी टुडे ऑर इन नियर फ्युचर, त्यांना नंतर सुद्धा करता येणार नाही. त्यामुळे आम्हाला अतिशय छातीवर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागला, नाही त्यांना मदत वाढ देऊ टाकली असते आम्ही, परंतु आपण करू शकलो नाही ते. आणि फार वेदना झाल्या आम्हाला ती करत असताना. आणि म्हणून आज आम्ही सरकारीच नेमतोय, खाजगी नेमण्याचा आज तरी आमचं हे नाही, परंतु सुटेबल पर्सन हे 1959 तरतूद आहे, 60 वर्षापूर्वीची तरतूद आहे, त्यात बदलला नाही. फक्त आम्ही प्रवाह जो घातला 5 वर्षानंतर ही तरतूद करावी, दुसरं काही नवीन केलेलं नाही. आम्ही मी पूर्ण अभ्यास करूनच आलो आहे, म्हणूनच मीच पहिल्यांदा सांगितलं की तिन्ही कोर्टांनी स्थगिती दिल्यानंतर स्थगिती दिली होती. ऐका ऐका, नागपूर बेंचने स्थगिती दिली होती, ऐकून घ्या, नागपूर बेंचने आणि औरंगाबाद बेंचने स्थगिती दिली होती, दोघांनी स्थगिती दिली होती. मी वाचून दाखवू याच्यामध्ये की स्थगिती का काढतो हे लिहिलं ना त्यांनी, दिलं ना तेही दाखवतो तुम्हाला, वाचूनच दाखवतो ना, कोर्टाचा ऑर्डर आहे ना, हो ना. आणि चष्मा हे घालून चष्मा म्हणजे त्याच्यावर परत ती श्वास येते आणि ते दिसत नाही चष्म्यातनं, थोडं खाली करावं लागतं त्यामुळे. मास्क वर घेतला तर चष्म्यावर हे येतं, हो ना, मग काय हे बघा. याच्यामध्ये आपण जर शेवटचं बघितलं, इन व्ह्यू ऑफ द कन्सेन्सस अराईव्ह बिटवीन लर्नेड ॲडव्होकेट जनरल अँड लर्नेड सिनियर काउन्सिल फॉर पिटिशनर्स अँड द सबसिक्वेंट डेव्हलपमेंट अकर्ड आफ्टर पासिंग द सेड इंट्रीम ऑर्डर, होती इंट्रीम ऑर्डर, द सेड ऑर्डर हॅज रेंडर्ड इनकॉन्सिक्वेशनल इन व्ह्यू ऑफ दॅट मॅटर, ऑर्डर डेटेड 23 जुलै 2020 स्टँड्स वॅकेटेड.
स्टे नव्हता असं नाही आहे. स्टे होता तो वेकेट काय झाला ते वाचून दाखवलं तुम्हाला. याकरता तो स्टे वेकेट झाला की ॲडव्होकेट जनरलनी महाधिवक्त्यांनी जाऊन त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी अपॉइंट करणार नाही, केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना करू. आमचं म्हणणं एवढंच आहे, आमचा याला विरोध नाही आहे. आमचं म्हणणं आहे की जे तुम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये मान्य केलेलं आहे, ज्याचं ॲफिडेव्हिट दाखल केलं आहे, ते या बिलात का नाही आहे? आपण सांगा ना, आपण अमेंडमेंट आणा, आम्हाला मान्य आहे, आम्ही एका शब्दात ते मान्य करू. आपण सांगा आम्ही रूल्समध्ये टाकू, आम्ही तेही मान्य करू. पण आपण जे ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलेलं आहे त्याच्याशी विसंगत हे विधेयक या ठिकाणी आलेलं आहे. आणि आपण जे राज्यपालांचं सांगितलं ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं आहे आणि त्या संविधानाने दिलेले अधिकार आहेत, त्यामुळे त्या अधिकाराला चॅलेंज करू नका आणि त्याची खिल्ली देखील उडवू नका, त्याची खिल्ली देखील उडवू नका. आणि त्याचवेळी पुन्हा मी तुम्हाला हायकोर्टात वाचून दाखवतो, हायकोर्टामध्ये हे कसं तुमचं विधेयक हे संविधानाची पायमल्ली करणारं आहे हे या ठिकाणी माननीय जजनी देखील त्या ठिकाणी सांगितलं. त्यानंतरच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन महाधिवक्त्यांनी सांगितलं की आम्हाला मान्य आहे आणि आम्ही हे करणार नाही. ते जर मी पूर्ण वाचून दाखवलं तर ज्या प्रकारचं विधेयक होतं त्या संदर्भात काय जज साहेबांनी म्हटलंय हे देखील आपण वाचलं असेल, नसेल वाचलं तर आपण जरूर वाचावं. त्यामुळे आमचं म्हणणं एवढंच आहे, हे विधेयक जर मांडायचं असेल, आणि घाई काय, आज जर कोर्टामध्ये त्याची तारीख आहे, आज म्हणजे कोर्टाला आपल्याला सरपास करायचं आहे का? आज जर कोर्टात तारीख आहे अंतिम सुनावणी, याच्यात लिहिलेलं आहे, आपण बघा हा जो 24-8 हे आहे त्याच्यात अतिशय स्पष्टपणे त्यांनी लिहिलंय, अकॉर्डिंग टू द रिक्वेस्ट मेड बाय लर्नर ॲडव्होकेट जनरल. कोणी म्हटलं? ॲडव्होकेट जनरल श्री कुंभकोणी. वी डेफर द हिअरिंग ऑफ दिस पिटिशन ऑन 7 सप्टेंबर 2020. त्यामुळे आज याची सुनावणी आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पॉवर अब्युज करायची असेल तर हरकत नाही आहे, आपल्याकडे मेजॉरिटी आहे, आपण जरूर करू शकता. पण आपण जे माननीय सर्व उच्च न्यायालयात सांगितलं आहे ते या बिलामध्ये नाही, त्यामुळे हा एक प्रकारे उच्च न्यायालयाचा आपण अपमान करताय. ते बिलामध्ये आणा, नाहीतर इथे आश्वासित करा की आम्ही ते रूल्समध्ये आणू, रूल्समध्ये आणा, आम्हाला मान्य आहे, आम्हाला अडचण नाही आहे या सभागृहात. कारण आपण आत्ता काय म्हटलं, आपलं वाक्य काढून बघा. आज आपण फक्त मांडतोय, सबज्युडाइज मॅटर असताना मांडण्याचा अधिकार आहे, चर्चा आपण त्याला अजून वेळ आहे. आपले सगळे मुद्दे जे चर्चेत येऊ देत की रूल्स मध्ये आणायचं का की त्याच्यामध्ये करायचं का, हे चर्चेच्या वेळेला येऊ देत ना. आज फक्त आम्ही ले करतोय, ले करायला मला वाटतं कुठल्याही कायद्याने बंदी नाहीये. जरी सबज्युडाइज मॅटर असेल तरी सभागृहात मांडण्याचा अधिकार आहे, चर्चेला अजून वेळ आहे, तोपर्यंत कोर्टाचा डिसिजन. या स्टेजला येतो मांडण्याच्या स्टेजलाच घेता येतो मला. नाही नाही, मला मलाही मलाही कायद्याने या स्टेजला हे ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकार दिलाय, मला तो अधिकार आहे. आणि आम्हाला मांडण्याचा अधिकार आहे, मांडण्याचा अधिकार आहे की नाही तेवढं रुलिंग द्या. बिल काय? बिल कुणावर सरपंच करावं नाही, 5 वर्षानंतर काय करावं हे बिल आहे, सुटेबल पर्सन. ते आम्ही रूलमध्ये काय करायचं करू ना. मला वाटतंय ते वकील आहेत. आज किंवा बिलला 5 वर्षात तर आपण काही नेमलोच नाही कुणाला, तर काय होणार परिस्थिती? बिल त्याने अभ्यास करावा. आणि तुम्ही अध्यक्ष मध्ये तुम्ही रुलिंग द्या, अध्यक्ष मध्ये रुलिंग द्या, कुठलाही आज त्याला कुठलाही इम्पेडिमेंट नाही. याच कारण माननीय उच्च न्यायालयाने तुम्हाला ते नेमायची परवानगी दिलीच आहे, या बिलाने अडलं नाही आहे तुमचं, ती परवानगी आहेच. आणि त्या परवानगीला माझी हरकतच नाही आहे. माझी हरकत एवढीच आहे की तुम्ही उच्च न्यायालयामध्ये जे सांगितलं ते या बिलामध्ये का नाही आहे? तुम्ही जे उच्च न्यायालयात सांगितलं ते या बिलामध्ये नाही, त्यामुळे हा एक प्रकारे उच्च न्यायालयाचा अवमान या बिलामुळे होतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे, सर्वांनी महाधिवक्त्यांनी जे अतिशय स्पष्टपणे सभागृहात आपल्या उच्च न्यायालयासमोर सादर केलेलं अध्यक्ष महोदय ते या बिलामध्ये यावं, अन्यथा संसदीय कार्यमंत्री जसं म्हणतात मांडा ना, आधी आश्वासन द्या ना की जे सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय ते बिलात आणू,
किंवा जे सर्व उच्च न्यायालयात सांगितलंय ते आम्ही रूल्स मध्ये आणू, असं कसं चालेल अध्यक्ष महोदय? आपल्या जवळ या ठिकाणी मेजॉरिटी म्हणून आपण काही रेटून नेऊ असं कसं चालेल अध्यक्ष महोदय? हे योग्य नाही अध्यक्ष महोदय, आमचा पूर्णपणे विरोध आहे अध्यक्ष महोदय, हे संविधान संमत नाहीये. अध्यक्ष महोदय, मला वाटतं सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांची काहीतरी गल्लत होते. जे कोर्टात आहे ते कोर्टात आहे, ते सध्याच्या याच्यात आहे, अंमलबजावणी कशी करायची त्या बाबतीत. आणि जे बिल आता मांडण्यात येणार आहे ते 5 वर्षाची मुदत संपल्यानंतर काय करावं या बाबतीत आहे. आणि कोर्टामध्ये सरकारने ॲफिडेव्हिट जे केलेलं आहे ते कोर्टाने अजून त्याच्यावर निर्देश देणं, निर्णय देणं हे या बाबतीत ॲडव्होकेट जनरलने जे आत्ताच आपण सांगितलं ना की कोर्टात जे सांगितलेलं आहे त्याचं ॲडजन करून आता पुढे डिफर केलेली आहे तारीख. त्यामुळे जो कोर्टाचा शेवटी निर्णय आहे तो कोर्टाचा आपल्याला. नाही अध्यक्ष महोदय, ऐकून घ्या अध्यक्ष महोदय, मुश्रीफ साहेबांना घाई आहे, त्यांना रिटून न्यायचं आहे. मुश्रीफ साहेब, तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, रिटून नेऊ शकता, पण या ठिकाणी अकॅडमिक चर्चा झाली पाहिजे आणि संविधान संमत झालं पाहिजे. त्यामुळे माननीय उच्च न्यायालयामध्ये 5 वर्षानंतर ऍडमिनिस्ट्रेटर नेमता येतो की नाही याला चॅलेंजच नाही, ते सगळ्यांना मान्य आहे, उच्च न्यायालयाला मान्य आहे. ते बिल नाही आहे, या बिलामध्ये तुम्ही जो योग्य व्यक्ती म्हटला, योग्य व्यक्ती हा ठीक आहे, ठीक आहे, त्याला चॅलेंज केलाय. आणि त्याला चॅलेंज केला असताना त्याच्यावर तुमच्या महाअधिवक्त्याने योग्य व्यक्ती याची व्याख्या सांगितली आहे तिथे, की योग्य व्यक्ती म्हणजे या 4 कॅटेगरी. एवढं जर त्या ठिकाणी महाअधिवक्त्याने ऍफिडेव्हिट दिलं असेल तेच बिलात यावं एवढं आमचं मत आहे. बाकी तुम्हाला आमचा चॅलेंजच नाही आहे त्याला. तुम्ही स्वतः महाधिवक्ता सरकारचे असतात, सरकारची भूमिका ते मांडतात, आणि सरकारची भूमिका मांडत असताना एकाच गोष्टीला चॅलेंज आहे, योग्य व्यक्ती म्हणजे कोण, त्याची डेफिनेशन महाधिवक्त्याने दिली आहे, तेवढी बिलात घ्या. आमचं मान्यता, आमचं काय अडचण आहे त्याला? आमची अडचणच नाही त्याला. अध्यक्ष महोदय, हे ग्रामविकास खात्याचं जे बिल आहे, आता मी विरोधी पक्ष नेत्यांचं सभागृहाने ऐकलं, आमच्या ग्रामविकास मंत्र्यांचं ऐकलं, त्याच्यामध्ये जर तुम्ही उद्देशामध्ये गेला, उद्देश आणि कारण, तर अध्यक्ष महोदय त्याच्यात सरळ सरळ आहे की जर एखादी पंचायत या अधिनियमांमुळे कायदेशीर घटित करण्यात आलेली नाही असे राज्य शासनाला कोणत्याही वेळी दिसून आले तर राज्य शासनाला राज्यपत्रित अधिसूचनेद्वारे अशा पंचायतीचं विसर्जन करता येईल. आणि त्याच अधिसूचनेद्वारे किंवा तशाच अधिसूचनेद्वारे पंचायतीचे सर्व किंवा त्यापैकी कोणतेही अधिकार व कर्तव्य त्यास योग्य वाटेल अशा व्यक्तीकडून किंवा व्यक्तींकडून अशा रीतीने व अशा कालावधीसाठी अशा शर्तीच्या अधीन पार पाडण्याची व्यवस्था करण्यात येईल. विरोधी पक्ष नेते झालं काय, पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस 72वे 73वे घटना दुरुस्ती झाली, इतर काही वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय झाले, त्यावेळेस आपल्याला कधीच कुणाला वाटलं नव्हतं की 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाचं मुदतच संपते. आमदार की 5 वर्ष झाल्यानंतर जशी संपते, खासदार की 5 वर्ष झाल्यानंतर संपते, तशाच पद्धतीनं या ग्रामपंचायतीचं होत होतं. म्हणून हे बिल आम्ही त्याच्या ठिकाणी आणलेलं आहे की बाबा जवळपास 12,668 ग्रामपंचायतीची मुदत कालच्या जुलै 2020 ते डिसेंबर 2020 दरम्यान संपत होत म्हणजे आहे, होत संपलेली आहे किंवा संपणार आहे. आणि देशातील महाराष्ट्रातील हे कोविडच्या मुळे त्याच्याकरता हे पाहिजे. आपण जे म्हणताय ते महाअभिवक्ता ऍडव्होकेट जनरलनी तिथं मांडलेलंच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जी वेगवेगळ्या कोर्टा हायकोर्टामध्ये जाऊन मागणी केलेली आहे की तुम्ही नेमताना राजकीय व्यक्ती तिथं नेमू नये, किंवा नेमायची झालं तर आमच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्याच कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला तिथं त्या ठिकाणी नेमता आलं पाहिजे. असंच आतापर्यंत आपण नेमलेलं आहे, आपण नवीन कुणालाही तिथं नेमलेलं नाही. हे बिल पास झालं आणि आज जे मुंबई हायकोर्टामध्ये उच्च न्यायालयामध्ये जे आहे त्याचा निकाल जर लागला तर तो निकाल सगळ्यांना बंधनकारकच आहे. विरोधी पक्ष नेते त्याच्याबद्दल काहीच दुमत नाही, या बिलाचा आणि त्याचा अर्थ अर्थी काहीच संबंध नाही असं आमचं मत आहे अध्यक्ष महोदय. साहेब, हा त्याचा निकाल ऑलरेडी लागलाय. आता कुठला विषय माहितीये का, आज एवढाच विषय येणार आहे की याच्यामध्ये पिटिशनर्सच्या वतीनं मागच्या तारखेला मांडण्यात आलं
की जे सरपंच आहेत तेच संविधानाचा त्यांनी दाखला देऊन त्याच्यामध्ये आहे, मी वाचून दाखवून वेळ घालत नाही. त्यात सिनियर काउन्सिलने सांगितलं की संविधानाप्रमाणे त्यांनाच रिअपॉइंट करता येतं कारण ते लोकसेवक आहेत, त्यामुळे दुसऱ्याला करता येत नाही. त्या पॉईंटवर आज सुनावणी आहे. बाकी या पॉईंटची जी सुनावणी आहे ती पूर्ण केली. त्या संदर्भात स्पष्टपणे म्हटलं आहे की ऍडव्होकेट जनरलनी सांगितलं ते फेअर आहे आणि त्याच्यामुळे आता या संदर्भात आणि मग माननीय उच्च न्यायालयाने विचारलं पिटिशनरच्या वकिलांना, आता ऍडव्होकेट जनरलने ह्या चार पाच कॅटेगरी सांगितलेल्या आहेत, आता स्टे ठेवला पाहिजे का? ते म्हणाले नाही, आमचा ऍडमिनिस्ट्रेटर अपॉइंट करायला आमची अडचण नाही. असं पिटिशनर्स, खूप पिटिशनर आहे, आम्ही सगळे पिटिशनर बऱ्यापैकी आमच्यापैकी लोक आहेत, सगळ्यांनी सांगितलं की आमची हरकत नाही. ऍडव्होकेट जनरल जे म्हणतात त्या कॅटेगरीचेच ऍडमिनिस्ट्रेटर आले पाहिजे. योग्य व्यक्ती हा फार वाईट टर्म आहे, त्यामुळे योग्य व्यक्ती या टर्म अनुसार होऊ शकत नाही. ते एक्नॉलेज केलं आणि त्यानंतर स्थगिती हटवली. त्याच्यामुळे आता या विषयावर योग्य व्यक्ती म्हणजे कोण या संदर्भातला निर्णय माननीय ऍडव्होकेट जनरल यांनी जे काही या ठिकाणी सांगितलं त्यानुसार झालेला आहे. आमची विनंती एवढीच आहे, आता या स्टेजला मी का मांडतोय कारण याच्यामध्ये आपण आमची विनंती आपण अमेंडमेंट करावी, एवढी अमेंडमेंट करावी की जे ऍडव्होकेट जनरलनी कॅटेगरी सांगितले आहेत किंवा जे सरकारी अधिकारी आहेत हे त्या योग्य व्यक्तीच्या ऐवजी, योग्य व्यक्ती म्हणजे काय तर जे आम्ही ऍफिडेव्हिट दिलं ते योग्य व्यक्ती म्हणा किंवा त्याची कॅटेगरी डिफाईन करा किंवा आपण असं सांगा, आम्हाला आता आश्वस्त करा की आम्ही रुल्स मध्ये जे ऍडव्होकेट जनरलनी उच्च न्यायालयापुढे मांडलं आणि उच्च न्यायालयाने मान्य केलं ते रुल्स मध्ये आम्ही आणू, आम्हाला मान्य. भुजबळ साहेब ना भीती घेतली आली नाही, कोर्टाने दिला तर होणारच नाही. ते फक्त माझं मत आहे की आपण जो आता कायदा आणतोय ते पाच वर्षानंतर ग्रामपंचायतीमध्ये पहिली ही 1959 कायद्यामध्ये तरतूद नाही, ती तरतूद आणतोय आणि इनी पर्सन हे 1959 वाक्य आहे, माझं असं नाहीये. फक्त पाच वर्षानंतर एवढाच प्रयोग गाठलाय त्यात आपण, ते वास्तविक मी विरोधी पक्षापर्यंत पाठ दाखवतो त्यामध्ये काही नाही आणि कोर्टाने सांगितलं असेल तर होणारच नाही, एवढी चिंता करण्याची गरज काय त्याला. भुजबळ साहेब. अध्यक्ष महोदय, तुम्ही जे म्हणताय ना ते रेकॉर्डवर सांगा, रेकॉर्डवर सांगा की जे ऍफिडेव्हिट दाखल केलाय त्याप्रमाणेच नेमणूक होईल, संपला विषय, सांगा ना रेकॉर्डवर. अध्यक्ष महोदय, मी भुजबळ साहेब बोला. अध्यक्ष महोदय, आपल्या नियमामध्ये 115 आपण वाचलो त्यास म्हटलंय, एखादे विधेयक पुरस्थापित करण्याची अनुमती मागणाऱ्या प्रस्तावावर तो मांडणाऱ्या सदस्यास स्पष्टीकरणात्मक संक्षिप्त निवेदन करता येईल. सदर प्रस्तावास विरोध करण्यात आला असेल तर अध्यक्षांना विरोध करणाऱ्या सदस्यास स्पष्टीकरणात्मक संक्षिप्त निवेदन करण्याची व तो प्रस्ताव मांडणाऱ्या सदस्यास थोडक्यात उत्तर देण्याची परवानगी देता येईल व नंतर अधिक चर्चा होऊ न देता ते तो मतास टाकते. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेते सांगत आहेत त्याप्रमाणे त्यांचा आग्रह आहे की याच्यामध्ये काही अमेंडमेंट करा. अमेंडमेंट आपल्याला उद्या करता येईल ना? अमेंडमेंट जर काही कोर्टातून नवीन काही आलं आणि काही आणखीन काही नवीन काही विषय आला आणि उद्या जेव्हा उद्या चर्चा होणार ना, आता फक्त मांडण्याची परवानगी जी आहे ती मागितलेली आहे आणि याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे अधिक चर्चा न होता आपल्याला ती जी आहे पुढे आपल्याला कार्यक्रम करायला पाहिजे. माननीय ग्रामविकासमंत्री, जी काही आम्हाला अधिकार दिलाय त्याच्यात आक्षेप घेतलाय, तुम्हाला मेजॉरिटीच्या भरोशावर आमचा आक्षेप फेटायचा फेटावा ना, तो अधिकार तुम्हाला आहे पण तो तुम्ही मेजॉरिटीच्या आधारावर फेटाळताय, मेरिटवर नाही. मेरिट प्रमाणे अध्यक्ष महोदय उद्या तुम्ही जेव्हा चर्चेला आणणार आहात, आमची विनंती एवढीच आहे, तुम्ही ऍफिडेव्हिट केलेला आहे, माननीय महाअधिवक्त्यांनी केलेलं ऍफिडेव्हिट जे आहे अध्यक्ष महोदय ते आम्हाला मान्य, त्यानुसारच आम्ही याच्यात अमेंडमेंट करू म्हणा, आम्ही रुल्स मध्ये आणू म्हणा, काहीच आपण म्हणत नाही. म्हणजे अध्यक्ष महोदय ज्या विषयावर असं आहे, भुजबळ साहेब तुम्हाला अधिकार नक्कीच आहे, तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, पण ज्या विषयावर उच्च न्यायालयामध्ये महाधिवक्त्यांनी ऍफिडेव्हिट दाखल केल्यावर उच्च न्यायालयाने तो विषय मान्य करून क्लोज केला त्याच्या विसंगत तुम्ही इथे दाखल करून घेणार असाल तर जरूर दाखल करून घ्या, मेजॉरिटी आहे तुमच्याकडे, मेजॉरिटी आहे, मेजॉरिटी आहे तुमच्याकडे, करा. पण हे चुकीचं आहे, हा चुकीचा पायंडा आहे, हे रेटून नेणं आहे हे बिलकुल चुकीचं आहे.
एकदम 100% चुकीचा अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आता आपण विधेयक या ठिकाणी मांडलेलं आहे मुश्रीफ साहेब, आम्ही आपल्याला न्याय मागत होतो तो मिळाला नाही, आम्हाला उच्च न्यायालयाने आत्ताच न्याय दिलेला आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने दिस इज टू मेक इट क्लिअर दॅट डिस्पाईट द एफोरसेड कंटेन्शन्स रेज्ड इन द एफिडेव्हिट इन व्ह्यू ऑफ द एफोरसेड पिक्युलर सिच्युएशन अँड द सर्कमस्टान्सेस नरेटेड इन द पॅराग्राफ हिअरिन अबव द स्टेट शॅल नॉट मेक अपॉइंटमेंट अ प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल ॲज अन ॲडमिनिस्ट्रेटर इन द टर्म्स ऑफ एफोरसेड ऑर्डनन्स डेटेड 25 June 2020 अँड गव्हर्नमेंट रिझोल्युशन डेटेड 13 July 2020 इन इश्यू इन द प्रेझेंट ग्रुप ऑफ मॅटर्स इट इज फर्दर क्लॅरिफाईड दॅट इन टर्म्स ऑफ एफोरसेड ऑर्डनन्स अँड द गव्हर्नमेंट रिझोल्युशन ओनली सच पर्सन विल बी अपॉइंटेड ॲज ॲडमिनिस्ट्रेटर हू आर ऑलरेडी वर्किंग इन अ गव्हर्नमेंट ऑफिसर अँड सर्वंट। आपल्या माननीय महाअधिवक्त्याने मुख्यमंत्री महोदय आपल्या माननीय महाअधिवक्त्याने हे सादर केलं, कोर्टाने ते मान्य केलं, कोर्टामध्ये पुन्हा विषय आला की हे फक्त ऑर्डनन्स पुरतं मर्यादित आहेत का, त्यावेळेस कोर्टाने सांगितलं ऑर्डनन्स पुरतं नाही, हे जो काही कायदा होईल त्या कायद्यालाही लागू असेल, हेच आम्ही मागत होतो साहेब। आम्ही काही आपले विरोधक नाही आहोत, जे संविधान संमत आहे, जे उच्च न्यायालय सांगताय, जे तुम्ही उच्च न्यायालयात सांगताय तेवढंच करा अशी आमची मागणी होती, पण आपण ती रेटून नेली, आम्हाला उच्च न्यायालयाने न्याय दिला, आम्ही आभारी आहोत। 2000 अध्यक्ष महोदय बिल मांडताना बिलामध्ये योग्य व्यक्ती असं म्हटलंय, योग्य व्यक्तीची हायकोर्टामध्ये डेफिनेशन ठरली असेल तर त्याप्रमाणे करणार हे मगाचपासून मंत्री महोदय सांगतायत, त्यामुळे अध्यक्ष महोदय आम्हाला न्याय मिळाला हे तुमचं वाक्य आहे, त्याला माझा आक्षेप आहे। अध्यक्ष महोदय माननीय जयंतराव जो बूंद से गई वो हौद से नहीं आती। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।